सो गाइस बघू शकता ही आहे स्पेशल रबडी कुल्फी, ड्रायफ्रूट्स कुल्फी आणि रबडी. रबडी तर झाली. हे गाइस वेलकम और वेलकम बॅक टू द ग्लॅम सिस्टर्स. आणि गाइस समर सीजन इज हियर आणि त्याचसाठी आम्ही स्पेशल काहीतरी तुमच्यासाठी आणलेलं आहे. हा ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा बिकॉज आता समर सीजन मध्ये आपण आईस्क्रीम, ज्यूसेस, कोल्ड ड्रिंक, क्रेविंग्स होतात डेझर्ट्सची, तर तुमच्यासाठी स्पेशल आणलंय. डोंबिवलीकर्स विल लव इट कारण की डोंबिवली वेस्टला एक नवीन शॉप आहे, ते पण खूप छान आहे. लाईक आता तिथेच आपण चाललो एक्सप्लोअर करायला, तिथे काय काय मिळतं डेझर्ट्समध्ये आणि टेस्ट कशी आहे ते सगळं आपण रिव्ह्यू करणार आहे. त्या शॉपचं नाव आहे महाराजा फालुदा. तर तिकडे गेल्यावर सगळं मी दाखवेन तुम्हाला, इंटिरियर काय काय व्हरायटीज आहे ते सगळं तुम्हाला दिसेलच. अँड माय पर्सनल फेवरेट इज फालुदा. सो मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे की कोणते कोणते फ्लेवर्स अवेलेबल आहेत. आणि ते स्टेशन पासून अगदी जवळ आहे, स्टेशनच्या समोरच आहे, फर्स्ट प्लॅटफॉर्मच्या समोरच. तर ते तुम्हाला दिसेल, दाखवू किती जवळ आहे, जेणेकरून बाकीचे आपल्या डोंबिवलीकर बाहेरचे, हा डोंबिवलीच्या बाहेरचे सुद्धा लोक येऊन ते आनंद घेऊ शकतात. आणि डोंबिवलीकर विल ऑल्सो लव इट. आम्ही पण निघतोय, तुम्ही पण या आमच्यासोबत. अँड गाईज आम्ही पोहोचलेलो आहोत महाराजा फालुदा आणि तुम्ही बघू शकता हा आहे ब्रिज आणि हा फर्स्ट नंबर प्लॅटफॉर्म आहे आपला स्टेशन. तर या स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर आहे महाराजा फालुदा. तर आता आम्ही आतमध्ये जातो. बघू शकता किती फ्लेवर्स आहेत, आईस्क्रीम आहे. गॉड बघू शकता खूप सारे. ज्यांना फालुदा नाही आवडत माझ्यासारखं त्यांच्यासाठी आईस्क्रीम पण अवेलेबल आहे, कँडीज पण अवेलेबल आहेत. बट मी तर गाईज पहिले फालुदा ट्राय करणार आहे आणि आता फर्स्ट त्या लोक मला काहीतरी स्पेशल फालुदा ट्राय करायला देणार आहेत. सो लेट्स सी कोणता फालुदा देत आहे. बघूनच पोट भरलंय माझं, इतकं सुंदर त्याचं डेकोरेट केलेलं आहे. तर ह्या फालुद्याचं नाव आहे रबडी फालुदा, हे पण इकडची स्पेशालिटी आहे. आणि मी आता टेस्ट करते. दीदी खात सुटली. अमेझिंग, खूप जास्त डिलिशियस आहे, म्हणजे मी सांगू नाही शकत इतकं सुंदर लागतं. काय बोलू यार, लाईक मी कधीच नाही असा फालुदा खाल्ला आहे कारण की रबडी फालुदा मला पर्सनली रबडी वगैरे असं नाही आवडत, माहिती असेल जास्त दुधाचं असं वगैरे नाही खात रबडी खीर वगैरे. पण मला हा फालुदा इतका आवडला बिकॉज ड्राय फ्रुट्स, वेगवेगळे फ्लेवर्स, टूटी फ्रुटी, अगेन आपलं आईस्क्रीम फ्लेवर्स पण व्हरायटी आहे. जसं तुम्हाला कस्टमाईज करून हवं असेल तसं सुद्धा आईस्क्रीम मिळतील रबडी फालुदावरती. तर हे बघू शकता कँडीज,
काही सोनाला बिलकुल फालुदा नाही आवडत. लेट्स सी महाराजा फालुदाचा फालुदा कसा आवडतोय की नाही. बिकॉज सोनल बिलकुल बिलकुल फालुदा नाही खात, पण आता तिला नक्की यापुढे आवडणार आहे. पण ती यापुढे येणार आहे ते महाराजा फालुदा खायला. कारण की स्टेशन पासून पण जवळ आहे तर सोनल तर नक्कीच इकडेच येईल. छान आहे यार असं फालुदा असेल तर कोण नाही म्हणणार. ऍक्च्युली आणि एवढं सगळं त्यात फ्लेवर्स आहेत ना की म्हणजे फालुदा पण कोणाला आवडत नसेल ना तर आवडणार. कारण की माझं मी सांगते बघा सोनल खातच सुटली कारण की सोनलला आवडलेला आहे. वर बोलून होते तोपर्यंत एक बाईट घेते. तर गाईज मी आता रब्बी फालुदा टेस्ट केलेला आहे, मला प्रचंड आवडलेला आहे. आणि हे कॅमेऱ्यावरती नाही बॅक ऑफ कॅमेरा पण आम्ही तेच बोलतो दादांना कारण की खूप सुंदर आहे. तर आता ह्याच्याबद्दल स्पेशालिटी काय म्हणजे कसं तुम्ही बनवता? याच्यामध्ये स्पेशल म्हणजे रब्बी येते तुम्हाला, परत केसर केसरचे स्लाइस असते, परत फालुदा येतो, परत रोस्टेड आलमंड आणि अमेरिकन नट्स मिक्स खूप येतं, वरती ड्राय फ्रुट्स येतात टॉपिंगला, बऱ्याच गोष्टी. आणि सगळं इथे हायजीन आहे, प्रॉपर सगळी काळजी घेतली जाते आणि तेव्हाच हे बनवलं जातं. तर मला तर खूप जास्त आवडलेलं आहे. गाईज मला खाऊ द्या, मग नंतर आपण बोलूया. आणि बघू शकता इथे माझ्या हातात आहे मेन्यू कार्ड, महाराजा फालुदा ज्यूस कुल्फी आईस्क्रीम मिल्कशेक मॉकटेल बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. आणि इथे आहे विथ द प्राइजेस, रेग्युलर फालुदा, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला रोज, इथे क्लासिक फालुदा आहे, सिग्नेचर फालुदा, स्पेशल फालुदा, बऱ्याच गोष्टी आहे, स्पेशल डिश आहे, मिल्कशेक विथ आईस्क्रीम आणि मॉकटेल्स वगैरे अवेलेबल आहे. तर सगळ्याचे रेट्स पण बघू शकता, खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे. सिरियसली खूप अफोर्डेबल आहे. बाकीकडे तुम्ही बघू शकता खूपच हाय रेटिंग्स असतात आणि क्वांटिटी पण खूप जास्त चांगली आहे. लाईक खरंच खूप सुंदर आहे. तर नक्की व्हिजिट करा महाराजा. आणि हे सगळे जसं आता पण दाखवलं आणि ह्याच्या आतमध्ये पण तुम्हाला मी दाखवते, हे जसं ह्याची डिझाईन आहे ना, ऍक्च्युली खूप हेच दीदीला मेन आवडतं. आणि खूप असं होतं की काय काय आपण शॉपमध्ये जातो ना असे फोटो असं तसं नसतं. आणि ते आम्हाला फोटोज मध्ये जसं दिसत आहे ना हे इमेज, तसंच पिक्चर पूर्ण ते रिअल मध्ये आम्हाला मिळालं की त्याचे डिझाईन वगैरे. सो क्रेडिट गोज टू द शेफ की ते लोक इतकं सुंदर प्रेझेंट करत आहेत. तर गाईज नेक्स्ट डिश आलेली आहे स्पेशालिटी महाराजा स्पेशल कुल्फी फालुदा. म्हणजे मी पहिल्यांदाच हे सगळ्या गोष्टी ऐकते गाईज, मी आधी कधी नव्हतं ऐकलेलं आणि खाल्लेलं सुद्धा नव्हतं. आज पहिल्यांदा मी टेस्ट करणार आहे आणि किती सुंदर प्रेझेंटेशन केलेलं आहे. बट मला एक विचारायचं आहे कारण की कलरफुल शेव्या का दिसत आहेत मला, व्हाईट असतात ना? व्हाईट वाले यूज नाही करत आम्ही, त्याच्यामध्ये पण शेवमध्ये पण फ्लेवर्स आहेत. वाव, म्हणजे शेव्यामध्ये पण फ्लेवर्स अवेलेबल आहेत, किती अजून ते टेस्टी होण्यासाठी चांगलं आहे. कारण की सगळीकडे मोस्टली व्हाईट कलर असतं पण इकडे काहीतरी प्रेझेंटेशन आहे. तर मी खूप जास्त एक्साइटेड आहे गाईज, बघते माझा हात सारखा जाते. तर मी आता तर खाणार आहे आणि टेस्ट करून तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की ते कसं लागतं. वाव, बघू शकतो. तर गाईज महाराजा स्पेशल कुल्फी फालुदा नक्की ट्राय करा, रबडी पण ट्राय करा, हाफ हे पण ट्राय करा. काय बोलू मी, तर गाईज तुम्ही बघू शकता आता ऍक्च्युली आम्ही असा टायमिंग ठेवलेला जिथे आम्हाला कस्टमर्स नको होते, म्हणजे आम्ही जास्त शूट करू. कस्टमर्स पण आलेले आहेत ह्या टाईमला सुद्धा. सो एवढा फेमस आहे आमच्या डोंबिवलीत हा महाराजा फालुदा, तर इथे नक्की व्हिजिट द्या. खूप फेमस आहे म्हणून इथे सारखे कस्टमर्स येत राहतात. आम्ही या टाईमला आलो तरी पण कस्टमर आलेले आहेत. आणि दीदी ताव मारते आहे. महाराजा स्पेशल कुल्फी फालुदा तर नक्की इथे ट्राय करा. आणि टेस्टबद्दल तर काय बोलू, टेस्ट अप्रतिम आहे. मला प्रचंड खरंच खूप कुल्फीची टेस्ट आहे.
ऑब्व्हियसली कुल्फी पण आहे, त्यात बरेचसे हे आहेत टॉपिंग सांगितलं त्यांनी, बघू शकता. खरंच खूप जास्त क्वांटिटी आहे गाईज. तर चला आम्ही हे संपवतो आणि भेटू नेक्स्ट फालुदा. फ्लेवर्स सांगा, बरेचसे कुल्फीज आहेत गाईज आणि बरेच स्टॉक आहेत इथे बघू शकता तुम्ही. तर आता आपण त्यांना विचारूया की कुल्फी मध्ये कोणते कोणते फ्लेवर्स आहेत. कुल्फी मध्ये मलाई आहे, पिस्ता आहे, केसर पिस्ता आहे, परत गुलकंद आहे, ब्लॅक करंट आहे, ड्रायफ्रूट आहे, त्रिमून आहे, पेरू आहे, परत काजू केवडा आहे, मँगो आहे, मावा आहे, चॉकलेट आहे, रसबेरी आहे, पान बहार आहे. सोनू तुला कोणते आवडतो फ्लेवर? मला पेरू खायला आवडेल आणि मला ब्लॅक करंट पण ट्राय करायचं. पेरू आणि ब्लॅक करंट आम्ही नक्की ट्राय करणार आहोत आणि तुम्हाला आम्ही सांगणार आहोत ते कसं लागतं. पण त्याच्या आधी आपण इथे बघूया की इथे व्हरायटी ऑफ आईस्क्रीम फ्लेवर्स आहेत ते कोणते कोणते आहेत, कारण की इथे मला वेगवेगळे पण काही काही दिसत आहेत जे मी कधी बघितले नाही आहेत टू बी व्हेरी फ्रँक. आईस्क्रीम मध्ये मेलो जेलो, टूटी फ्रुटी, काय काय येला, काय बोलतो, मेलो जेलो हे बघितलं गाईज. मी म्हटलं ना तुम्हाला काहीतरी वेगळं ऐकायला, पण नाव पण काहीतरी वेगळं आहे. बटरस्कॉच आहे, चॉकलेट आहे, चोको चिप्स आहे, ब्लॅक करंट आहे, इकडे अमेरिकन नट्स आहे, रोस्टेड आलमंड आहे, रबडी मला अफगाण ड्राय फ्रूट्स आहे, परत राजभोग आहे, केसर पिस्ता आहे, मँगो आहे, ग्रीन पिस्ता आहे, काजू द्राक्ष आहे, स्ट्रॉबेरी आहे, व्हॅनिला आहे, राजवाडी चप्पन भोग आहे. एवढे सारे फ्लेवर्स म्हणजे मला रोज येऊन व्हिजिट करून एक एक फ्लेवर ट्राय करावा लागणार आहे. पण आज आपण थोडेफार तरी फ्लेवर्स ट्राय करणारच आहोत गाईज. लेट्स सी आता नेक्स्ट आपण काय खातो. मी तर खरंच खूप जास्त एक्सायटेड आहे सिग्नेचर स्पेशल ड्राय फ्रुट्स फालुदा ट्राय करायला. आणि बघू शकता प्रेझेंटेशन इतकं प्रिटी आहे, आय कांट एक्सप्रेस माय वर्ड्स. लाईक मला प्लीज आधी मला टेस्ट करू द्या. आणि बरेचसे आईस्क्रीम फ्लेवर्स पण वरती स्कूप टाकलेले आहे. सिरियसली दिस इज सो लोडेड. फ्लेवर्स पण खूप जास्त व्हरायटी आहेत यामध्ये. मी आधी पण कधी ट्राय नव्हते केलेले असे वेगवेगळे स्पेशल व्हरायटीज आहेत फ्लेवर्स. आणि अजून मी सांगू शकत, वेट मला खाऊ द्या आधी. पूर्ण संपवल्यावर सांगते. हा पूर्ण संपवल्यावर मी सांगेन तुम्हाला. टेस्टिंग ऑल द स्पेशल फालुदास आता मी डिरेक्टली भेटते ओनर्सला. ते इथे आहेत आपले तीन ओनर्स, तर ते इंट्रोड्यूस करते त्यांना. सांगा दादा तुझं नाव. नमस्कार, प्रसाद खान. नमस्कार, सचिन. नमस्कार, मी महेंद्र महाडिक. ओके, त्यांचा आवाज येईल की नाही मला माहिती नाही, पण स्टील. तर आता गाईज आपण आहोत महाराजा फालुदामध्ये आणि इकडचं सत्व मी टेस्ट केलेलं आहे, प्रचंड मला आवडलेलं आहे. तर आता आपण त्यांनाच विचारूया की महाराजा फालुदा हे स्टार्टअप म्हणजे कोणी केलं आणि कोणाकडे ही आयडिया आली, कसं काय इन्व्हेंट केलं ते सगळं आता जाणून घेऊया मी त्याच्यामध्ये. नमस्कार. ऍक्च्युली आम्ही सोसायटीमध्ये एक साईबाबांचं मंदिर बांधलेलं आहे, तर ती मूर्ती आणण्यासाठी आम्ही जयपूरला गेलो होतो. तर तिथे एक अजमेर गेट म्हणून आहे, तर तिथे स्पेशल असे फालुदा भेटतात. तर ते फालुदा खाता खाता आम्हाला असं सर डोक्यात आमची कल्पना आली की ही कॉन्सेप्ट आपण आपल्या इथे चालू करूया. कारण त्यांच्या इथे आम्ही बघितलं ना, तर तो फालुदा असा होता, तो इथे मुंबईला आम्ही जवळपास सगळीकडे फिरून बघितलं, पण तिथे कुठेच भेटलं नाही खायला तसं. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की आपणच स्वतः चालू करू इथे. म्हणून आम्ही इथे स्थानिक असल्यामुळे पहिले प्रिपेअर आपण डोंबिवलीत केले आणि डोंबिवली पहिली ब्रँच आम्ही चालू करू. खूप छान, खूप छान. आणि जसं की तुम्हाला समजले की स्टार्टअपची आयडिया तुम्ही कशी काय आली आणि त्यांनी स्टार्टअप केलं डोंबिवलीत, कारण की आम्ही स्थानिक आहोत, आम्ही डोंबिवली करत आहोत. सो फर्स्ट आमची ब्रँच डोंबिवलीतच ओपन झालेली आहे आणि ते पण स्टेशनच्या जवळच. तर स्टेशनच्या जवळच म्हणजे असं का आहे लोकेशन असं का निवडलं असं काही? स्टेशनच्या जवळ असं म्हणायला गेलं तर हा जो एरिया आहे तो अंका हॉटेल आहे बाजूला,
जम्बो किंग आहे. हा तर थोडस एरिया फूड स्ट्रीट टाईप आहे तिथे असं. आणि स्टेशन जवळ असल्यामुळे इकडनंच सगळे घरी जे जाणारे लोक असतात ते इकडनंच जातात. चारी बाजूनी चौक असल्यामुळे चारी बाजूनी आहे तिथे स्टेशन जवळ असल्यामुळे चारी बाजूनी चौक असल्यामुळे चारी बाजूनी साईडने लोक येतात. त्याच्यामुळे हा लोकेशन आम्ही हे केला युज केला. जसं की डोंबिवली तर्स नाही, कारण की डोंबिवली ऑब्व्हियसली फेमस आहे. डोंबिवली तर्सला माहितीच आहे महाराजा तालुक्याबद्दल, पण इथून बाहेरून पण मी असं ऐकलंय लोक येतात, पण त्याच्याबद्दल काय सांगाल? आपल्याकडे आता म्हणजे आम्ही जेव्हा त्याच्यानंतर मुंबई ठाणा इव्हन कल्याण आपलं उल्हासनगर इकडनं पर कस्टमर जसं लोकांना कळतंय की इंस्टाग्राम थ्रू ते शिकतो किंवा इतर कॉन्टॅक्ट त्यांचे रिलेटिव्ह वगैरे येतात त्यांच्या थ्रू जसं लोकांना कळत जातंय तसं ते लोक लांबून लांबून टेस्टिंगसाठी येतात. आणि परत आम्हाला एक आनंद वाटतो की ते जेव्हा बोलतात की डोंबिवली जी अशी एक बँक ओपन झाली, कारण डोंबिवली त्याची कोणत्याही फालोदाच्या किंवा असं वेगवेगळे व्हरायटीज मिळणारी असं नव्हतं. आणि आम्हाला असा आनंद आहे की आम्ही एक डोंबिवलीकर स्थानिक असून आम्ही आमच्या या व्यवसायात म्हणजे आपल्या डोंबिवलीतच चालू करावा ही आमची पण इच्छा होती. त्याच्याबद्दल सांगायचं तर म्हणजे ठाण्यावरून आपल्याकडे चार कस्टमर येतात, ते फक्त गुलकंदची कँडी घेण्यासाठी एवढं लांब येतात. तेच मी बोलणार होते, कारण की बरेचसे फ्लेवर्स असे आहेत की मी पर्सनली ट्राय कधी केले नव्हते आणि मला पण महाराजा फालुदाबद्दल माझ्या फ्रेंडने सांगितलेलं, तेव्हा मी आज व्हिजिट केलंय आणि खरंच मी आता खुश झाली आहे की मी तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा. तर इथे आल्यानंतर कस्टमाइज पण करून फालुदा वगैरे मिळतं, पण त्याच्या व्यतिरिक्त इथे ऑर्डर सुद्धा घेतले जातात पार्टीज वगैरे. त्याचं काय म्हणजे पार्टीज वगैरे डिलिव्हरी केली जाते का आपली होम डिलिव्हरी? पार्टी ऑर्डर पण आम्ही घेतो, म्हणजे मोठे लग्न विग्नाचे कार्यक्रम असतील तर बर्थडे वगैरे असेल तर, आणि होम डिलिव्हरी पण आमच्याकडे आहे आणि स्विगी वरती पण अवेलेबल आहे. आणि मी असं ऐकलं की हे होममेड आहे तर हो आईस्क्रीम मध्ये गेलं तर आईस्क्रीम आमचं अमूलचं क्वालिटी आईस्क्रीम आम्ही यूज करतो. कुर्फी स्लाईस आम्ही होममेड असतात, स्वतःच्या हाताने बनवलेले घरी, त्याच्यामुळे तुम्हाला ही टेस्ट आहे ना बाहेर कुठेच भेटणार. सिरप वगैरे आम्ही सगळं ब्रँडेड असतं, ब्रँडेड कंपनीचं मात्र यूज केलं. चांगलं आणि हायजीन तर आहे, जसं की तुम्ही बघितलं किचन वगैरे सगळं क्लीन आहे, प्रॉपर आहे. सर्व म्हणजे ब्रँडिंग वापरून पण आम्ही ते महत्वाचं आहे गाईज, कारण की सगळं छान दिसतं आपण बोलतोय पण रेट्स पण तेवढेच महत्वाचे आहेत. आणि रेट्स खरंच अफोर्डेबल प्रायसेस आहे, मी तुम्हाला मेन्यू कार्ड तर दाखवलेच आहेत, तर रेट्स बघू शकता. आणि क्वांटिटीच्या बराबर मध्ये ते रेट्स खरंच खूप कमी आहेत, तर नक्की व्हिजिट करा घ्या. आणि या आता ब्लॉगच्या माध्यमातून आम्हाला एक तुझ्या स्पेशल थँक्स बोलायचे आपले डोंबिवलीचे लाडके नगरसेवक दीपेश मुंडली म्हात्रे साहेब आणि जयेश मुंडली म्हात्रे साहेब यांच्या खरंच पाठिंब्यामुळे, खरं म्हणायला गेलं सहकार्यामुळे आम्ही करू शकलो. कारण एक मराठी माणसाला एक व्यवसायात उतरण्यासाठी एक ते म्हणतात की पाठीशी उभं राहून गंभीर साथ देणं किंवा त्यात व्यवसायात उतरण्यासाठी प्रवृत्त करणं हे खरं करायचं. जेव्हा आम्ही जेव्हा त्याच्याकडे विषय म्हणतात तेव्हा त्यांनी आम्हाला हे गोष्टी करण्यासाठी एक पाठी उभी राहून उभं राहून मोटिवेट केलं, त्यामुळे आम्हाला हे शक्य. त्यामुळे स्पेशल थँक्स टू दीपेश म्हात्रे साहेब, जयेश म्हात्रे साहेब. तर गाईज महाराजा फालुदामध्ये क्वालिटी क्वांटिटी सगळं बेस्ट आहे आणि खूप हायजीन प्लेस आहे. आणि याबद्दल मी विचारते की ब्रांचेस बद्दल काय विचार आहे का तुमचा, अजून ब्रांचेस आपले? ऍक्च्युली आम्ही आमचं ब्रांचेस ओपन करायचा विचार आहे, पण आम्ही विचार काय केला की आत्ताच एक वर्ष पूर्ण होऊ द्या, बोललो आपलं एक सेटअप प्रॉपरली जेव्हा होईल पूर्ण होईल आपल्याला त्या गोष्टीचा अंदाज आला त्याच्यानंतर आपण एक मार्केटमध्ये बँक ओपन करायचं. इन शॉर्ट फ्युचर मध्ये आहे प्लॅनिंग बट बघूया आपण. पण त्याआधी तुम्ही महाराजा फालुदा डोंबिवली वेस्ट मध्ये या आणि नक्की ट्राय करा, बिकॉज खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. जसं की आधी पण तुम्हाला या ब्लॉग मध्ये दिसेल, जसं आईस्क्रीम्स आहेत, कँडीज आहेत, स्लाइसेस, फॅमिली पॅक. फालुदा मध्ये तर बऱ्याच व्हरायटी आहे आणि मी पर्सनली टेस्ट केलंय मी आणि सोनले, तर आम्हाला तर खूपच आवडलंय. तर नक्की व्हिजिट करा महाराजा फालुदा डोंबिवली वेस्ट मध्ये.
look at this. Such a jumbo faluda. Now pramana it's Maharaja faluda. So guys, बघू शकता आम्ही खाऊन टाकलं आहे. खूप जास्त क्वांटिटी, लाईक 3 to 4 पीपल तरी हे आरामात खाऊ शकतो, इतकं मोठं आहे. आणि ह्यात पण बरेचसे फ्लेवर्स आहेत, जसं की मी म्हटलं कस्टमाइज पण करू शकता तुम्ही वेगवेगळे फ्लेवर्सचे, तुम्हाला खूप सवय असतील तर. आणि हा आहे महाराजा फालुदा, विच इज स्पेशल जंबो. खूप भारी टेस्ट आहे, नक्की इथे विजिट द्या, महाराजा फालुदा. तर गाईज, त्यांचा इन्स्टा आयडी आहे महाराजा अंडरस्कोर फालुदा. तर त्यांचं मी इन्स्टा आयडी डिस्क्रिप्शनला देणार आहे, नक्की त्यांना फॉलो करा. ऑर्डर्स असतील तर डीएमही करू शकता तुम्ही, जे डोंबिवली कसं तिथे विजिट करू शकता डोंबिवली वेस्टला. इवन काही ऑर्डर्स असते ते आधीच म्हणाले की पार्टीजची वगैरे आपली ऑर्डर्स घेतली जाते, तर तुम्ही डीएमही करू शकता त्यांच्या इन्स्टा आयडीला. आणि तिथेच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही मेन्शन असेल आणि मी डिस्क्रिप्शनला पण देईन त्यांचे कॉन्टॅक्ट. स्पेशल फालुदाच झालेले आहे टेस्ट करून, आणि बरेचसे व्हरायटी आहेत तुम्हाला इथे आल्यावर मेन्यू कार्ड मध्ये दिसेलच. पण आता कॅन्डीज पण भरपूर आहेत, कुल्फी. तर मला ना सगळे फ्लेवर्स ट्राय करायचे, पहिले मी करणार आहे पेरू फ्लेवर, मला आवडतो. आणि मी बघूया कुठला करते. कुठल्या कुठल्या आहेत अजून? 3-in-1 आहे, पेरू आहे, काजू केवड आहे, मलाई आहे, पिस्ता, गुलकंद, केसर पिस्ता, मँगो, पान बार आहे, ब्लॅक करंट, चॉकलेट, रसबेरी. पेरू बघू दे कसा लागतो. चल आता मला दाखव. माझे दात ऑलरेडी पेरूचा फ्लेवर आला. रेड वाला पेरू असतो ना, तो आहे टेस्ट येते लगेच. सोनाला कोणता ड्रेस करायचा आता? 3-in-1 मध्ये काय आहे म्हणजे? 3-in-1 3 फ्लेवर येते, रसबेरी, पिस्ता आणि मलाई. अँड गाईज, इकडे स्टार्टिंग टाइम त्याला कसं आहे? सकाळी 11 ओपन होतं, रात्री 1 वाजेपर्यंत. ओ माय गॉड, सकाळी 11 रात्री 1 वाजेपर्यंत, खूप अमेझिंग आहे. फुल मजा आहे येऊन घ्यायला. आणि ते पण चारही बाजूने, लाईक ईस्ट, आपला ईस्टचाच ब्रिज आहे इकडून लगेच, तर ईस्ट पीपल कॅन ऑल्सो कम. आणि वेस्टला तर समोरच दाखवलेला आहे तुम्हाला. सो गाईज बघू शकता ही आहे स्पेशल रबडी कुल्फी, ड्राय फ्रुट्स कुल्फी आणि रबडी. रबडी तर झाली पार्टी उभी होती तेव्हा तुमच्या मुलाची, ते डबल डबल करून बोलवती. आणि आता तू बॅक कॅमेरा आणि सांग काय. मला चढली आहे गोड गोड, डोकं चिकटते माझं. कट टेक 465. ही आहे कुल्फी. येऊन इथे खा, मग समजेल कुठली कुल्फी. सो गाईज, ही आहे
मटका रबडी कुल्फी याच्यात स्पेशल रबडी येते मलाई कुल्फी आणि ड्राय फ्रूट्स आहेत पूर्ण. वाव. आणि आम्हाला पूर्णपणे आम्ही त्याचा फोटोशूट केलाय सो म्हणून ते जरा खाली गेले. अरे काय करते यार तू. अरे खाऊ दे ना यार. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, महाराजा फालुदा यांचा रिव्ह्यू आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा डायटलँड सिस्टर्सला आणि नक्की फॉलो करा महाराजा फालुदा इंस्टाग्राम हँडलला आणि इथे येऊन नक्की विजिट द्या. डोंबिवलीच्या समोरच आहे तर नक्की इथे या आणि विजिट द्या आणि इकडचे एन्जॉय करा आपले स्पेशल मुमेंट्स. बाय. सी यू इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. बाय.